गंगेत स्नान पण करूया आणि बाहेर तुम्ही हॉटेलचा व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे, सुंदर असा व्ह्यू आहे. आणि फायनली आपण डोंगरांच्या इथे पोहोचलेलो आहोत. थोड्या दिवसाने आपण वरती असू पण व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर आहे, खतरनाक व्ह्यू आहे. आपण रिक्षात बसलेलो आहोत आणि निघालेलो आहोत गंगे आरतीसाठी. द्वार आलेलं आहे, चल पटापट. काय घेतात घेतलं? आता आपण ब्रिज वर आलेलो. हा पाहू शकता गंगा घाट. चल कुठं चालले आलो. आणि आपण आता आरती पाहतोय गंगा मैयाची. मी गंगा मैयाच्या आरतीचा आनंद लुटत आहोत. हर गंगे हर गंगे. आणि अशा प्रकारे गंगा मैयाची आरती होत आहे. आपण या साईडनी जाऊयात. आपण थोड्या वेळाने पुन्हा एकदा भेटू. आत्ताच आरती झालेली आहे आणि आत्ताच आपण स्नान करणार आहोत. आणि आरतीची व्हिडिओ पण मी टाकतो.
गंगाच्या मुख्य मंदिरात आलेलो आहोत. आई ओय काका, तर मंडळी हे पाहू शकता गंगा देवीचं मंदिर, मुख्य मंदिर. हो मंडळी आता आपण स्नानासाठी आलेलो. हर हर गंगे. हर हर गंगे. आरती का प्रसाद अपने घर परिवार के नाम पर चला के जाते हैं. सुख शांति का दोनों मायने, दोनों हाथ में डालो पहले, दोनों हाथ से चढ़ाते हैं. अच्छा चढ़ाना है मैया को? चढ़ाना है, चढ़ाओगे? चलो मना नहीं कर सकते सर, और ही आओगे अपने घर परिवार के सुख शांति का, माता पिता के नाम का धर्म कर दो थोड़ा बहुत. जी जी जी, अभी अभी कर लिया. हर 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 गंगे. ऍक्शन. हर गंगे मंडळी. तर आता काय स्पीचलेस आहे एकदम, कारण गंगेमध्ये स्नान केलंय आयुष्यात पहिल्यांदा, आणि नदीचा प्रवाह पण तुम्ही पाहू शकता, त्यात पाऊस पण आलेला आहे, आणि कोजागिरीचा दिवस आहे. अत्यंत काय म्हणजे स्पीचलेसच झालोय मी, खूप चांगला असा दिवस आहे, काय आता बोलूच नाही शकत. तुम्ही इकडे पाहू शकता हे नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तुम्ही पाहू शकता गंगाच्या किनार गंगाच्या प्रवाहामध्ये नैसर्गिक शिवलिंग तयार झालेलं आहे, असं कधी कुठे बघायला मिळणार नाही, काय बोलूच नाही शकत आपण, स्पीचलेस. ये गंगा मंदिर आहे. अजून एक प्राचीन बद्री नारायण मंदिर. श्री केदारनाथ मंदिर. श्री सत्यनारायण मंदिर. जय हनुमान. ब्रह्मा मंदिर. हो महाकाली मंदिर सुद्धा आहे. एक कारखेड मध्ये आलेलो आहोत आपण. पुन्हा आता आपण आलोय गंगा किनारी, नंतर सायलेंट करतो. आयुष्यात एकदा तरी मैयाच्या इकडे यावं. हो, स्थान मिळणं म्हणजे आपलं नशीब आहे, की आपलं परमेश्वराने आपल्याला जास्त बोलवलं. हॅलो गंगे. चलो 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 निदान त्याचं धूर जर मिळालं तरी बस. गंगेचं पात्र पाहू शकता इकडे, आणि इकडे गंगा सुद्धा आहे.
आणि ते शंकर उभे आहेत. आता आपण परतीच्या प्रवासावर आहोत. आता आपण हॉटेलला जात आहोत परत. हा हरिद्वार मधला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढचा आपला व्लॉग असणार आहे हरिद्वार ते यमुनोत्री, तो बघायला विसरू नका.